सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे 28 जुलै रोजी आरक्षण सोडत झाली असल्याने जिल्हा परिषदेसाठी नान्नज गटातून ओपन महिला हे आरक्षण जाहीर झाले, तर पंचायत समिती नान्नज गण व वडाळा गणातून ओपन पुरुष आरक्षण जाहीर झाल्यानं वडाळा गावातून काका साठे यांचे नातू जयदीप साठे यांच्या नावाची चर्चा तालुक्यातील युवक वर्गातून ऐकायला मिळत आहे. कार्यकर्त्यांकडून अधिक माहिती घेतली असता जयदीप साठे देखील ही निवडणूक लढण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे. कमी वयात इच्छुक असणारे जयदीप साठे यांना काका साठे पंचायत समितीला ग्रीन सिग्नल देणार का, याकडे तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच युवक वर्गांचे लक्ष लागले आहे. काका साठे यांनी होकार दिला तर जयदीप साठे हे वडाळा गणातून निवडणूक लढण्यास तयार असल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळत आहे. तसेच त्यासाठी देखील ते जोरदार प्रयत्न करत असल्याचे देखील बघायला मिळत आहे.